बाकी 7 खेळाडू तुम्ही बाउंड्रीलाइनवरती तैनात ठेवू शकता. चार षटकांची मॅच. करण स्ट्रायकर इनला, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. विश्वास पाडल. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगात टाकला, चाललाय स्टीरक्षक चेतन धोनीच्या हातामध्ये. दिशेवरचं कंट्रोल तिकडे हरपलं होतं. एक्स्ट्रा रन ऍड होईल धावफलकावर आणि सुरुवात होईल टीम अलन टेलवन खोनीच्या धावफलकाला. बॉल तयार. विश्वास पाडल हा देखील वेगात टाकला, टप्पा पडल्यानंतर सरळ चालला स्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होती या ठिकाणी समाप्ती. चांगली गोलंदाजी मैदानावरती, विश्वास करतोय. मागच्या बॉलवरती जरूर त्याचा कंट्रोल हरपला होता, पण तिकडे देखील टप्पा त्याचा चांगला होता. आणि या टप्प्यावरती रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही बॉलिंग करताय तर ऑलवेज ते इम्पॅक्टफुल आहे, त्याचा एक वेगळा प्रभाव पडू शकतो. इथं फटका फसला, मिस्टामिंग बॉल हवा तर डाऊन दी बॉल फील्ड. तिकडे जज करतात, भरपूर लांबचा पल्ला पार केला आणि टिपला सुंदर झेल आणि जातीय मैदानावरती विकेट. फलंदाज करण ठोंबरेची मोठा धक्का लागला टीम एल एन टी खोणीला. फर्स्ट विकेट डाऊन, पहिली विकेट या ठिकाणी जाते आहे. पहिला धक्का करणच्या नावावरती, अगदी शून्यावरती बाद झाला. इंडिव्हिज्युअल खाते त्याला खोलता आला नाही आहे. दाब फलकावरती किरण बॉला तयार. बॉलिंग मार्कवर इथे फायनली पहिला चौकार डाव फलकावरती नोंदवला जाईल. फर्स्ट बाउंड्री आणि या चौकारानंतर स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल डाव फलकावरती 5 झाला. फलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल अजून कंप्लीट केली असेल. एका सिंगलला स्कोर पुढे जाईल 6 आकड्यावरती. खोणी विरुद्ध कोळी नांदिवली अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळते. आणि अशाच मॅचेस पाहण्यासाठी आज प्रेक्षक राजा ठिकाणी आला. त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं करू आपण स्वागत. चांगल्या चांगल्या मॅचेस आज तुम्हाला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतला तिसरा सामना, सोनारपाडा ब आणि त्यांच्या विरुद्ध मोठा गाव. फटका हा देखील फसला, भरपूर उंच गेला, कॅच होईल का? दोघांमध्ये कॉल आतापर्यंत तरी नाही. आणि फायनली इथे मिळेल जीवनदान. धावा कम्प्लीट केला जातील त्या ठिकाणी दोन. दोन्ही बॅटर्सना अगदी घातक आक्रमकता हीच त्यांची ओळख आहे. आणि या दोघांना जर का तुम्ही अशा प्रकारे संधी द्याल तर मात्र येत्या काळामध्ये मोठा स्कोर हे बॅटर्स करू शकतात. तर मग हाफ चान्सेस देखील सक्सेसमध्ये कन्वर्ट करावा लागेल टीम कोळी नांदिवलीला. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत षटक दोन्ही टीमसाठी चांगलं राहिलं. एका बाजूला 8 धावा आलेत, मात्र विकेट महत्वाची गेली आहे. फटका ऑन साइड ला, गॅप मोठा, चेस केला जाईल का? शिप्रक्षक चेंडूवरती आले जरूर, नाही थांबणारे. बॉल चालला निघून डीप मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. आणि या चौकाराच्या मदतीनं धाव फलक पुढे सरकल्या स्कोर कार्ड वरती 12 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील आपण पाहिलं खेळ तर 2 चौकार आलेत, 1 विकेट आली आहे. आणि पहिला षटक संपल्यानंतर 12 धावा धावफलकावर अलंटी खोणीनं उभारले. 4 षटकांची मॅच आहे. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. टीम मोठा गावचे कॅप्टन आणि त्यांना फाईट करणारा सोनारपाडा ब, तर दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचा.
कधी पदावरती तीस रन. अशी बॅटिंग चांगली मध्ये एकच बायको करत चकणी पण एवढी पाहत चिकणी नाही काय झालं त्या बॉल समोर पण तो पण समजे ना. तयार बॉलिंग मात्र पहिलाच बॉल त्याच्यावरती कॅच कॉल रनआउटची इथे अजूनही संधी गादा नाही झाला बॉल थ्रो थोडस खराब. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती 21 21 धावा धाव फलकावर.
सलामीची जोडी मैदानावरती आली, पार्टनरशिप नाही झाली. सेकंड विकेटसाठी आपण पाहिलं लवकर डाव ब्रेक झाला आणि थर्ड विकेट देखील आता मैदानावरती फारसा जास्त काही इम्पॅक्ट टाकू शकली नाही आहे. तर सामना आता थोडासा कुठे का होईना एक ग्रीप बनवण्याचं काम आतापर्यंत या मॅचमध्ये केलंय टीम कोळी नांदिवली ना. फटका चांगला ज्या फटक्याची गरज होती तो फटका आला मिड विकेटच्या बाहेर फेकून दिला आउट ऑफ द पार्क. एक दमदार षटकार सहा धावा या षटकारानं स्कोर फ्लाय झाला डाव फुलकावर 29. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती आपण पाहता या ठिकाणी 3 तिसऱ्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी संपला आणि 29 धावा 3 ओव्हर मध्ये झाला. चौथ्या षटकाचा खेळ बाकी आहे. चौथ्या षटकामध्ये इथनं अजूनही कमीत कमी 15 ते 16 रन्स आला. 45 पर्यंत एक फायटिंग टोटल सेट केलं जाऊ शकतं. सोनारपाडाचे कॅप्टन आणि मोठा गावचे कॅप्टन टॉससाठी आपल्याला त्वरित द्यायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. अजूनही मैदानावरती अंतिम एका षटकाचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि शेवटच्या षटकात या ठिकाणी पाहूया वापर गोलंदाजीसाठी मात्र कोणत्या गोलंदाजाचा केला जातो. बोल ना मॅच ना बोल आधी त्याला बॉलिंग ट्रॅक वरती बॉल फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हर संपल्यानंतर 29 शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती येतील लक्ष त्याकडे देखील लागलं. शेवटचं षटक मैदानावरती आपण पाहता बाकी आहे. रनची नितांत गरज होती मलंदी खोणीला. बॉल तयार बॉलिंग मार्कवर आदित्य ऑन स्ट्राईक. किरण पहिलाच बॉल किरणसाठी फटका ऑन साईडला डीप मध्ये सिंगल कम्प्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेसाठी निघालत आणि 2 धावा रिकने पूर्ण केल्या जातील. 2 धावाच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. 31 आकड्यावरती 31 ऑन बोट. खोणीकडे देखील बॉलिंग युनिट भरपूर चांगल्या 42-45 धावा या मॅच मध्ये एकदा का उभा झाला मजा आला मॅचला. सध्या 31 वरती धाव फलक आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आदित्य तयार आहे बॉलिंग मार्कवर. इथं फटका चांगला कडक आहे. खेळाडू कक्षाला सांगत असताना जब तक मैं हूं तब तक मैं खेळा रहूंगा रन बनाऊंगा हा विश्वसनीय षटकार होता है फलंदाज किरण च्या बॅट मधून. यासाठीच तर ओळखलं जातं किरणला. परिस्थिती जितकी बिकट तितकं खोणीसाठी किरणचं क्रिकेट तितकंच तिकट. सध्या फिटनेसवरती येत्या 3 ते 4 महिने मी म्हणून किरणला काम करावं लागेल. नेक्स्ट सीझन पुन्हा एकदा त्या जोशात बॅटिंग करायची तर क्रिकेटसाठी फिटनेस देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. मेहनत करनी पड़ेगी भाई को. 37 धावा डाव फलकावर 37 ऑन बोर्ड. शफल झाले फाइन लेग ला खेळले क्षेत्ररक्षक तिकडे तैनात टीप लाईट चांगला झेल. एक क्वालिटी कॅच नक्कीच रन्स वाचवलेत क्षेत्ररक्षकानं. एक चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज होतोय त्या ठिकाणी बाद. लाईन चांगली आहे. बॉल चालला मागे अनंता रन्स कम्प्लीट करेल का नाही रन आउटच्या स्वरूपात जाईल. अजून एक विकेट फलंदाज बाद. डाव फलकावर धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात 37.
दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजयच्या बॅटमन एक षटकार जरूर आला, किरणच्या बॅटमन एक षटकार. सरफराज फटका लास्ट बाबा वॉर्ड शॉट टावरिंग शॉट आणि बॉल चालला आउट ऑफ दी पार्क. षटकार या स्पर्धेतील सर्वात लांबलचक षटकार इकडे अजयच्या बॅटमन येतोय. लगातार दोन बॉल अजय खेळलाय, दोन बॉल वरती दोन षटकार त्यांना मारले. धावा झाले 43, सलगचा तिसरा येईल का? अंतिम बॉल पहिल्या डावातील आणि तो फुल टॉस, त्याच्यावरती केलं आक्रमण. अंपायरचा इशारा नो बॉल बीमर आणि नो बॉल वरती एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल, रनआउटची संधी आणि दोन धावा देखील झाले पूर्ण. 2+1 नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. चला मॅच ऑन करा मित्रांनो. धावा 3 ने पुढे जातील. स्कोर जाऊन पोहोचला 46. सेहेचाळीसावा धाव फलकावरती आतापर्यंत लागलेत. अंतिम एका बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 46 धाव फलकावर 3/29 होत्या या षटकात. आतापर्यंत 17 आल्यात आणि या फ्री हिट आणि त्या फ्री हिट वरती मोठ्या फटक्याचा शोध जरूर घेईल फलंदाज आणि फ्री हिट कंटिन्यू कारण हा व्हाईट बॉल आहे. 47 फलकावर 47 चांगली बॅटिंग केली आहे, चांगली बॅटिंग केली आहे. निर्णायक क्षणाला अजयना डाव सावरला. जिथे 40 बनतील का प्रश्न होता ना, तिथे 47 तर आतापर्यंत बनलेत आणि अजूनही अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 18 धावा आलेत, त्यामध्ये ऍड होतील अजून काही रन्स. सिंगल कम्प्लीट झाली आहे, सेकंडचा कॉल आणि दोन धावा या ठिकाणी झालेत पूर्ण. दोन धावेच्या मदतीने षटक मैदानावरती संपलंय. चौथं या षटकात आले धावा 20, 49 पूर्ण झालेत आणि 50 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. 52
डिपू पाण्याची बॉटल आणि गाडीत ना सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल आणि पहिला षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जो झाला आहे अजय ऑल द बेस्ट दोन्ही टीम ला चला जी लहान मुलं कॅमेरा स्टँड मध्ये आपण तिथनं थोडस बाजूला बघा कारण कॅमेरा तिकडे सेटअप प्रॉपर होऊ द्या टार्गेट सेट झाला या मॅच मध्ये 50 धावायचा 52 विन मॅच ऑन गेम ऑन पहिला बॉल अजयनं जबरदस्त टाकलाय टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती ऋतिक आणि विशाल अजून एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर हा देखील खाली राहिला अलंटी खोणी आणि त्यांची ताकद त्यांची भेद गोलंदाजी याच गोलंदाजीसाठी त्यांना ओळखलं जात चांगली कामगिरी सध्या आपल्याला पाहायला मिळते बॉल तयार बॉलिंग मार्कवर अजय लगातारचे दोन चेंडू इकडे निर्धाव टाकले चांगली कामगिरी सध्या आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अजयच्या माध्यमातून अजून एक चांगला बॉल टप्पा पडला तर रनआउटची संधी गरज होती का तर नाही आणि फलंदाजी तर बाद होतील रनआउटच्या स्वरूपात आणि विकेट जाती आहे त्या ठिकाणी ऋतिक धक्का लागल्या मैदानावरती पहिला टीम कोळी नांदिवलीला नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहे नांदिवलीचा बाहुबली चेतन धोने टार्गेट सेट झाला चला सुमर पडब्बोचे कॅप्टन आणि टीम मोठा गावचे कॅप्टन टॉस देते बी फास्ट सोनापाडाचे कॅप्टन आणि मोठा गावचे कॅप्टन टॉस दिया पहिलं षटक या ठिकाणी आलं मेडन कारण एक धाव आली आहे फक्त लेग बाईज आणि मेडन षटक या ठिकाणी टाकलंय गोलंदाज अजयनं ग्रेट बॉलिंग अतिशय चांगली गोलंदाजी करताना या ठिकाणी अजयला आपण पाहिलं सलामीची जोडी मैदानावरती आली विकेट रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी जाते ओव्हर नंबर दोन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी आलाय अनंत इथं फटका चांगला चेतन धोनीच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती स्वागत षटकाराने केलं गोलंदाज अनंत छत्री नारा
चांगली गोलंदाजी मैदानावरती पहिल्या षटकात केली आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात ती मात्र षटकारानं झाली आहे. माझ्यावर 50 चं टार्गेट अजूनही 18 बॉल 49 करायच्या होत्या. षटकार पहिला आला आणि समीकरण 17 बॉल 43 झाला. इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला, बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती, बल लेफ्ट केला, चेतनला जाऊ दिला बॉलला. 40+ संघाची घातक खेळाडू सचिनदादा पाटील यांचा आगमन झाला. मारेल तर फक्त षटकार आणि चौकारच, आणि आज चार षटकार मारून आला दादा, आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील त्याला मिळाला. अभिनंदन, म्हणजे वाकरनं जिंकला पहिला सामना म्हणजे आपली एंट्री सेफ. 40+ नियम आहे, एक मॅच जिंकली की कंपल्सरी सेकंड मॅच पासून एंट्री सेफ होते. व्हाइट बॉलचा इशारा आणि व्हाइट बॉलच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वर 8 धावा. हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 50 टार्गेट आणि आतापर्यंत धावा झाले दाव फलकावरती 9. बॉला तयार बॉलिंग मार्क वर, इकडे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथिल धवा 4 आणि अंपायरचा इशारा 9 बॉल 1 फॉर दी ओव्हरचा कॉल केला होता. डोक्यापेक्षा जास्त वरती होता बॉल, ते अंपायरनं पाहिलं आणि 9 बॉल त्याच्यावरती चौकार आला म्हणजे 5 धावा मिळतील बोनस आणि धाव फलक 5 ने पुढे जात आहे. त्यांची टोटल धाव फलकावरती 14 धावा. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 2. टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीय 14 आकड्यावरती 14 ऑन बोर्ड. टार्गेट मैदानावरती 50 जागेचा. बॉल हवे डाऊन दी बॉल फिल्डर त्या ठिकाणी नाही पोहोचू शकले. विशाल बॅटिंग ट्रॅक वरती रन्स बनवू शकतो हा खेळाडू. खोलवर टप्प्याचा बॉल, मोठ्या फटक्यांची गरज आहे. एक सिंगल आणि एका सिंगल ना स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एक ना फ्लाय होते सामा धाव फलकावरती जाऊन पोहोचली 18 आकड्यावरती येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धावाची गरज आहे. 12 चेंडू 32 धावाची गरज आहे. मजल मॅचला अशा सामना पुढे रंगला तर हा सामना नक्कीच एक चांगल्या स्टेजला जाऊन पोहोचेल. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो साहिल याला. 12 चेंडू 32 ची गरज आहे. विशाल एक चांगला फलंदाज आहे.
फटका सरळ येईल मैदानाच्या बाहेर. कडक बॅटिंग करतो मैदानावरती चेतन ठोणे आणि अजून एक बाहुबलीच्या बॅट मधन बाहुबली षटकार. लगातार दोन बॉल आणि दोन षटकार आले. चेतन ठोणे ऑन फायर. चेतन ठोणे नाम सुनकर फ्लॉवर समजाय का फायर आहे. खतरनाक बॅटिंग करतोय. टीमची टोटल धावफलका वरती जाऊन पोहोचली आहे 31. अजूनही मॅच ऑन आहे कारण अजून 19 धावेचा मोठा प्रवास मैदानावरती पार करायचा. चला टॉस दिया मोठ्या धाव टीमचे कॅप्टन. 9 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे, कमबॅकची गरज आहे. फटका फसला मिस्टॅमिंग बॉल हवेत. सिंगल कम्प्लीट सेकंडचा कॉल. चेतन ठोणे आता दोन धावा धावून पूर्ण करेल. क्या बात आहे. धाव फलक दोन ने पुढे जाल. टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतो दोन ने पुढे जात असताना धावा धाव फलकावर. तेथी जावा डाफलकावर. नेक्स्ट मॅच स्वर्गीय राकेश मात्र प्रतिष्ठान सोनरबडा आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती टीम गावदेवी मोठा गाव. चला कॅप्टन मोठा गावचे टॉस दिया बी फास्ट. आठ चेंडू 17 धावा कंपल्सरी चेस. इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. चला अष्टरक्षकाच्या हातामध्ये साहिल चे षटक. 7 बॉल 17 धावेची गरज. मागचे दोन बॉल अतिशय चांगले टाकल्यात. सुरुवातीला लगातार दोन षटकार आले होते. इथं फटका समोर क्षेत्रक्षक तिकडे तैनात. टिपला झेल आणि जातीय विकेट चेतन ठोणेची. आणि वादळ मैदानावरती जे आलं होतं ते आता शांत झालंय आणि समीकरण मैदानावरती उठलंय. येणारे 6 बॉल आणि 17 धावा करायच्या. 6 चेंडू आणि 17 गरज. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला आदित्य. येणारे 6 बॉल आणि 17 धावा. सहा बॉल 17 गरज. शेवटचा आणि अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज आकाश ठोंबरे. अरे आंपच्या हाताचा घे ना महाराष्ट्रातील नामवंत चायनीज शॉप छोट्या चायनीजचे मालक छोट्या दादाचं आगमन झालं. त्यांचं करू आपण हार्दिक स्वागत. वेलकम छोट्या दादा. आज सोनरपडा जिंकली तर संध्याकाळी डायरेक्ट थेट चायनीज. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. गोलंदाज तयार. फटका चांगला विशालच्या बॅट मधनं उंच गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. टिपला झेल. फलंदाज बाद. 5 बॉल 17 गरज. पहिल्याच बॉल वरती विशालला आक्रमण जरूर केलं. आता एक चांगला झेल आणि मॅचला कलाटणी. 5 बॉल 17 गरज.
विजयी संघ कुठेही जायचं नाहीये. पाणी येईल नेक्स्ट मॅच चा विनर त्वरित तुमच्यासोबत फाईट करेल. पहिला संघ जिंकला नागावनं, त्यांना बाय मिळाली आहे. कारण आज 10 टीम्स फक्त समोर चालला डीप मध्ये मर्दिकीतला क्षेत्रक्षक तिकडे उपस्थित आहेत. चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट झाल्यात. बॉल फलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल 35, बॉल शिल्लक 4, रन बाकी 15. 4 चेंडू आणि 15 धावाची गरज. 4 बॉल 15. चार चेंडू 15 ची गरज. इथं फटका चांगला आहे, कडक शॉट, मॅच ऑन आहे या षटकारानं. बॉल मैदानावरती बाहेर जरूर गेला, मात्र मॅच मध्ये परत आणलाय टीम कोई नांदिवलीला. कारण समीकरण मैदानावरती आता उरलंय. येणारे बॉल 3, रन बाकी 9. 3 चेंडू 9 धावाची गरज. बॉल 9 धावा. इथे देखील फटका लाजवाबा, लगातार 2 बॉल आणि 2 षटकार. विकेट वरती जिथे पाऊस अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणात, अशा स्टेजला बॅटिंग करणं डिफिकल्ट आहे. तिथे मात्र अगदी बॅटच्या रडारमध्ये मिळतात आणि खडे खडे पाठवतं. चांगली बॅटिंग करतोय सध्या मैदानावरती फलंदाज तुम्ही पाहताय. सत्यवानच्या बॅटमॅन लगातार 2 बॉल 2 षटकार. सत्य ऑन फायर, 2 बॉल 3. इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, सिंगल कम्प्लीट झाली आहे. थोडीशी मिसफील्ड आणि एक रन मात्र पूर्ण केली जाईल आणि समीकरण आता उरलंय. 1 बॉल आणि कंपल्सरी 2 धावेची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. एक बॉल 2. त्या मॅच रंगली आहे. फोटो फिनिश क्लोज टू क्लोज, नीट टू नीट, रफ अँड टफ हा सामना जाऊन पोहोचलाय शेवटच्या अंतिम बॉल वरती. कोई नांदली की टीम मैदानावरती विजयाचा आनंद साजरा करेल. ऍलन डी कोणी, कोण विजयाचा हकदार असेल? विजयाचा शिल्पकार गोलंदाज इथं शेवटच्या अंतिम बॉल वरती बनताना पाहायला मिळेल. आकाश ठोंबरे की फलंदाज आदित्य, तो या मॅच मध्ये विजयाचा आनंद देईल कोई नांदलीकरांना. अंतिम बॉल शिल्लक आहे, 2 धावेची गरज आहे. 1 बॉल 2 रन. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. मुसळधार वाहणारा धो धो पाऊस आणि अशा मुसळधार पावसामध्ये रंगणारा क्रिकेटचा थरार तुम्ही पाहता. जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी फटका चांगला आहे, समोर चालला डीप मध्ये, बॉल मैदानाच्या बाहेर चौकाराला आहे आणि मॅच जिंकली आहे टीम कोळी नांदिवलीनं. अभिनंदन, वेलकम बॉयज अँड हार्ड लक टीम. ऍलन डी कोणी